भारतीय जनता पार्टीच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपामध्ये डावलले जात असल्याने त्या नाराज आहेत, त्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू असल्याने औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी यावर परभणी येथे भाष्य केले. पंकजा मुंडे या मराठवाड्याच्या नेत्या आहेत, त्या आमच्या पक्षात आल्या तर आम्हाला आनंद होईल, त्यांच्यासाठी नेहमी दरवाजे उघडे राहतील. भाजपामध्ये त्यांचे खच्चीकरण होत असल्याचं सातत्याने दिसून येत आहे, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे, त्यामुळेच त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, त्यांचे आमच्या पक्षामध्ये नेहमी स्वागत राहील असं सांगून खैरे यांनी पंकजा मुंडे या भाजपामध्ये नाराज असल्याचं स्पष्ट केलंय. पंकजाने जी बातमी जी फिरायला लागली आणि आमचे जे सन्माननीय आमदार आहे वरळीचे विधान परिषदेचे सुनील शिंदेंनी सांगितलं की त्यांचं आम्ही स्वागत करू, मग त्याच अनुषंगाने मला काही पत्रकारांनी फोन आले भेटले. मी त्यांना म्हटलं की पंकजाताईंचे प्रत्यक्ष त्या ठिकाणी खूप अन्याय त्यांच्यावर होत आहे त्यांच्या पक्षातर्फे असं सगळी जनता म्हणते, आणि माननीय मुंडे साहेबांच्या त्या कन्या आमच्याच कन्या असं समजून आम्ही मुंडे साहेबांनी जे काही खूप महाराष्ट्रात जे काम केलं भारतीय जनता पार्टीसाठी तरी त्यांना योगदान मिळालं पाहिजे ही भूमिका अनेकांची आहे. आणि म्हणून म्हटलं जर समजा त्यांना आमचा दरवाजा म्हणजे मातोश्री दरवाजा त्यांना कायम उघडा आहे आणि कधी पण त्या आल्या तरी त्या माननीय उद्योजी उद्योजी तर बहीण मानतात त्यांना आणि उद्योजी त्यांना 100% घेतील हे आम्हालाही माहिती आहे ना. आम्ही पण आमचे मराठवाड्याचे आम्ही सगळे असल्यामुळे मराठवाड्यातून पंकजाताईसारखी एक जबरदस्त महिला तर असेल तर आम्हाला तो आनंदच आहे आणि ते आल्या तर त्यांचा दरवाजा खुला आहे.